लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर शहरासह त्र्यंबकेश्वर रोडवरील अनेक लॉजवर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन महाशिरे ऍक्शन मोडवर आलेले आहेत। सातपूर विभागातील लॉजेस पोलिसांच्या रडारवर आल्यामुळे लॉज चालक मालकांचे धाबे चांगलेच जाणले आहे। माचरे यांनी शुक्रवारी परिसरातील विविध लॉज चालक मालक यांची बैठक घेत लॉजवर अवैध धंदे आढळून आल्यास कोणाची देखील गय केली जाणार नसल्याचा सज्जड दमच लॉज व्यावसायिकांना भरला आहे। सातपूर भागात विशेषतः त्र्यंबक रोडवर डझनभर लॉजेस आहे, यातील काही लॉजवर सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जाते। अनेक ठिकाणी कुंटणखाने सुरू असून अल्पवयीन आणि महाविद्यालयीन मुले मुली तसेच संशयित जोडप्यांचा वावर लॉजवर दिसून येत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने शुक्रवारी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी परिसरातील लॉज चालक मालक यांची बैठक घेतली आहे। अल्पवयीन किंबहुना महाविद्यालयीन मुला मुलींना रूम भाड्याने देऊ नये, लॉज मधील रजिस्टर व्हिजिट रजिस्टर मध्ये संपूर्ण नोंदी घेण्यात याव्यात, तसंच काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आदी सूचना यावेळी माचरे यांनी दिलेल्या आहेत। तसेच भविष्यात एकही तक्रार प्राप्त झाल्यास थेट गुन्हा दाखल करू असा दम देखील त्यांनी लॉज चालकांना भरला। त्र्यंबक रोड आता हॉटेल्स लॉजचे हब बनले आहे, मात्र बहुतांश हॉटेल्स लॉज आणि रिसॉर्ट अनधिकृत आहे, तर काही हॉटेल्स आणि लॉजच्या माध्यमातून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची तक्रारी ग्रामीण पोलिसांना मिळाल्या आहे। शिवाय परिसरातील गावातील ग्रामस्थांमध्ये देखील अशा प्रकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असल्यानं काही हॉटेल्स लॉजवर पोलिसांनी छापे टाकले होते, मात्र तरीही काही ठिकाणी असे अवैध व्यवसाय अजूनही सर्रासपणे सुरू असल्यानं यावेळी सातपूर पोलिसांनी देखील या प्रकारची दखल घेत अशा अवैध व्यवसाय चालवणाऱ्या लॉजेसवर कारवाईचा सज्जड दम दिलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।